नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, मागच्या व्हिडिओचा रिस्पॉन्स बघून मी निर्णय घेतलाय तुमचा उद्देश भी खतम कर देण्याची. आज मी परत बोलणार आहे गणेश शिंदे बद्दल. मागच्या टायमाला आपण व्लॉग बघितलेले, पण नासाच्या एका संशोधनात सिद्ध झालंय की गणेश शिंदे कॉमेडी पण करतात. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये क्रिंज हा शब्द खूप व्यंगात्मक पद्धतीने वापरला, पण ते म्हणतात ना चहापेक्षा किटली गरम. ज्यांना बोललो त्यांना घंटा फरक नाही पडला, पण काही लोकांना भलतंच जोमलंय. तर मंडळातर्फे आपल्याला कळकळीची, नम्रतेची आणि हात जोडून विनंती, आपल्याला जेवढं सहन होतं तेवढ्यातच आपण तोंड घालावं, तेवढंच आपण बोलावं. थोडक्यात, ज्यांची घरं काचची बनलेली असतात त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायची नसतात, किंबहुना लांबच राहिलेलं बरं. आता द्या ह्या प्रश्नाचं उत्तर, बघू कोण किती हुशार आहे. तीन हत्ती चिखलात लळला हे वाक्य जरा मला हिंदीत म्हणून दाखव बर. आता हत्ती चिखलात का लळला, तुम्ही का नाही लळला? नाही प्रश्न पण लय जोरात होत, ती पोरगी पण विचार करत असेल त्याच्या मायला मी लहान आहे का माझी मम्मी लहान आहे. माझं तसं काय म्हणणं आहे, तुम्हाला पाहिजे तितका वेळ घ्या. आम्ही पण काय म्हणत नाही, पण वेळ तुम्हीच घ्या आणि बघा थोडं जमतंय का मोठ्या माणसासारखं वागायला. तीन व जगात लय शोध लागलं परमानाच्या बाहेर, पण ती फाटलेल्या अंडरवेअरचा छिद्रातला तुकडा नेमका जातोय कुठं ह्याचा शोध अजून पण कुणाला लागला नाही. नाही बसून बसून तुमच्या डोक्यात विचार आलाय तर शोध पण तुम्हीच लावा. पुरस्काराची व्यवस्था मी करतो आणि छोटा मोठा शास्त्रज्ञ म्हणून पण तुम्हाला घोषित करून टाक. तसा हा व्हिडिओ दुसरीकडे कुठं पण शूट करता आला असता, पण आपल्या नसलेल्या गरिबीचं प्रदर्शन पण करायला पाहिजे ना भावांनो, त्याशिवाय सिंपथी कशी मिळणार. मित्रांनो, तुम्हाला जर हिंदी येत असेल ना तर ह्याच हिंदी करून दाखवा. ऐका नीट, माझ्याकडे पाठवलंच नाही, पाठवलं असतो तर लय चांगलं झालं. यांना हिंदीचं लय ऑब्सेशन, हे ट्रान्सलेट करा ते ट्रान्सलेट करा. माग म्हणल्या हत्ती चिखलात लोळला आणि आता हे. मला वाटतं यांना हिंदीचं शिक्षक बनायचं होतं, पण नवऱ्याच्या दबावामुळे कंटेंट क्रिएटर बनल्यात. तुला सैपक येत नाही, मला तू लग्नाच्या आधी का सांगितलं नाही ग? नाही आव, नाही सांगितलं. अगं पण का नाही सांगितलं? त्याचं काय ना, तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतो. खत्री कॉमेडी चालू आहे मित्रांनो. काय करणार आहे सायपाकाचं, व्लॉग्स बनवून रील्स काढून भरतय की पोट, कशाला पाहिजे जेवण. गणेश शिंदेची ऍक्टिंग एवढी भारी की आपण त्याच्यातनं शिकलं पाहिजे की सरप्राईज मिळाल्यावर कसं रिॲक्ट करायचं असतं. आता खाली कमेंट करा, भावा तू त्यांना रोस्ट करून व्ह्यूज मिळवतोय, पैसे कमवतोय, काय करणार मित्रांनो, गरिबी लय वाईट. करायला लागतं भावांनो, सगळ्यांना एवढा इझी पैसा नाही भेटत ना मित्रांनो. पैसा हाताचा मळ आहे. कंट्रोल कंट्रोल उदय. आणि हात एक वरीत झालं, स्वच्छ आहे तर स्वच्छ एकदम. अंबानीची प्रॉपर्टी जरी ह्यांच्या नावावर केली तरी कमी. मित्रांनो खरंच बघा, ते डॉक्टर नर्स देव माणसं आहे ती. चला चला, गणेश शिंदेने इमोशनल व्हिडिओ बनवली, रडायची ऍक्टिंग पण केली आणि व्हिडिओमध्ये गरिबी पण दिसती. पटापट त्याच्यावर लाईक कमेंट करून शेअर करतो आणि व्हिडिओ व्हायरल करून टाकतो. आधी इंजेक्शन देताना विचारते ते तर पहिलं कुठल्या बाजूला दिलं होतं, नाहीतरी पोलीसवाली धडाधड धडाधड काय सुद्धा विचारत नाही ती, टेंगळं व्यवस्थेवर मारते ती. मला वाटलेलं इमोशनल व्हिडिओ आहे, पण यांनी तर कॉमेडी केली मित्रांनो. नाही बिना काय करतात पोलीस, कशाला दडामधोड करतील. मला वाटलं फक्त लाल होईस तोपर्यंत मारत असतील, पण तुमचा अनुभव लय दांड का दिसतोय. समजा तुमचा एखाद्या पुरी बरोबर लपड चालू आहे आणि मीटिंग मारायला गेल्यावर तुम्ही तिच्या भावाला घावला, काय सुद्धा विचारत नाही टेंगळं व्यवस्थेवर मारते ती. तुम्ही किती पण टॅलेंटेड असला तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या शॉर्ट व्हिडिओला 1 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज गेल्या, यावरून तुम्हाला काय समजलं? जेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज तुम्हाला सोडून बाकी सगळ्यांना येतो, ह्याच आवाजाला घोरणं असं म्हणतात. आयुष्यात फक्त एवढा कॉन्फिडन्स पाहिजे, नशीब हे टॅलेंट फक्त युट्यूबवर दिसतंय, नाहीतर ह्यो यांचा डायलॉग कुठंतरी लिहून ठेवायला लागला असता एखादा नवीन शोध लागला म्हणून. तरी पण ह्यो अंतरात्म्यासोबत बोलायचा शोध भारताच्या बाहेर नाही गेला पाहिजे. जरा घरण्याचा आवाज कमी करा की शेजापाजारची उठायला लागली. ऐन दुपारी यांच्या घरात कोणतरी झोपलंय आणि घोरतय मान्य, पण शेजापाजारी उठायला लागले म्हणजे काय म्हणायचं आहे नक्की तुम्हाला? सगळ्यांना युट्यूब मनी नसेल ना भेटत दुपारी पण झोपा काढायला. आता पुढच्या वर्षी लोक विचारतील तुमचं बाळ पहिल्या लाटातलं का दुसऱ्या लाटातलं. आमचं तर दुसऱ्या लाटातलंय बाबा. ह्या हिशोबानं बघितलं तर बरं झालं दोनच लाटा आल्या, नाहीतर ह्यांनी क्रिकेटची टीम उभी केली असती. ते म्हणतात ना कॉमन सेन्स इज नॉट सो कॉमन.
नाही व्हिडिओ बघा तुम्ही. हो बिताऊ शा दिला आहे आता दवाखान्यात आलोय आपण. कसं काय काढून प्यायचं का असंच प्यायचं का कसं करावं काय समजा ना गेलं एक घट प्यायचा असं कोळत माफ करा मित्रांनो मी तुमचा गुन्हेगार आहे. मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवली मी तुम्हाला माफी मागतो. व्हिडिओच्या स्टार्टिंग पासून मी यांना अडाणी म्हणायचा प्रयत्न करत होतो पण मी टाळत होतो की कसं म्हणू अडाणी. पण आता मी म्हणू शकतो आणि मला वाईट पण वाटणार नाही कारण यांनी हे स्वतः सिद्ध करून दाखवलं. प्या तसा चहा काय होतंय त्याला पाहुण्यांनो रंग काय कोण भी लावतय व पण हळदीचं बघा की कुठं जमतंय का. बाकी काय बी नाही आपल्या बिगर लग्नाची भावांची काळजी लागली मला. काय ती ऍक्टिंग काय तो डायलॉग काय ती पोज बालिशवानी आहे सगळं. कॉमेडी करायची होती मित्रांनो आपल्या गणेश भाऊंना. बिगर लग्नाच्यांची काळजी तुम्ही नका करू आणि लगीन करून पण असं तुमच्यासारखं करायला लागणार असेल तर लग्न न केलेलं बरं नाही का. शिवाने पहिलं शिंक आली की लोक म्हणाजी सत्य आहे सत्य आहे सत्य आहे आणि आता शिकलं की म्हणते ती ए उठित ना लय अपमान होतो ग तसं म्हणल्यावर. अरे पोरगी वैतागली तुम्हाला तिला पण नको झालंय आता. तुमची हेवी कॉमेडी तिला नाही ऐकायची. चेहरा तरी बघा तिचा. देखो इन्हे एवढ्या डेडिकेशन न स्वतःच्या पोरीला काहीतरी सांगायचंच आहे तर चांगलं काहीतरी सांगा ना. हे काय मित्रांनो तुमच्या जर घरी एखादा पाहुणा आला का ना त्याला आवर्जून ग्रीन टी द्या. मोठी झाली माणसं मोठी झाली पाहुण्यांना ग्रीन टी द्यायची भाषा वापरायला लागली. ह्यांचे साखरेचे वांदे होते पण आता ग्रीन टी द्यायला लागली. माणसं मोठी झाली. काय असेल तो राडा आपल्यात कमेंट सेक्शन मध्ये घाला आणि त्या लाईकच्या बटनाचा चेंदा मेंदा करा नाहीतर त्याला एका चापटीत उलत पालत करा. एका चापटीत खाली पडेल बघ तुला. पण मला 3000 लाईक या व्हिडिओवर पाहिजेत. आणि हा तुम्ही मला पण कमेंट सेक्शन मध्ये शिव्या देऊ शकता जर तुम्हाला मी नसेल आवडत तर. पण व्हिडिओ शेअर मारा खपाखप लावा गाणं. अर तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे. अर काय दान काय तो अशी भीती दिसतीस